आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेननी यावं आणि एक तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन 3 वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं, याच्यासारखं दुर्दैव तर काहीच नाही। कोणी 3 वर्षी नाही, त्याच्या आधी पण सरकार असताना पण यायचो, त्याच्या आधी दुष्काळ असताना पण यायचो आणि ह्याच वर्षी किती वेळ आलोय, तर त्यांचं एवढं नातं तुटेल महाराष्ट्राशी हे मला माहिती नव्हतं, थोडं संपर्क त्यांनी वाढवावा। नाही आता सरकारला शेतकऱ्याचं पडलेलं नाही म्हणूनच आम्ही बांधावर या ठिकाणी सगळं शेतकऱ्याचे कैवारी म्हणून मंत्री म्हणून या ठिकाणी बांधावर पडलोत कालपासून। आदित्य ठाकरेंनी चार्टर प्लेननी यावं आणि एक तासात शेतकऱ्याच्या बांधावर येऊन 3 वर्षानंतर फोटोशूट काढावा आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीत पुतना मावशीचं प्रेम दाखवावं, याच्यासारखं दुर्दैव तर काहीच नाही। आदित्य ठाकरे असंही मला कळालं की म्हणले की महाराष्ट्राला कृषी मंत्री कोण माहीत नाही। माझं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी मी एकदा दोघांनी बैल जोड तिफणीवरती बसावून कोण दूरीत तिफन मारतंय बघावं, म्हणजे तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आल्याल, तुम्हाला शेती माहीत नाही, बांध माहीत नाही, आत्ता 3 वर्षानंतर बांधावर येतात तेही निवडणुका समोर आल्यात म्हणून, असं अशा गलिच्छ राजकारणाला मला काही उत्तर द्यायचं नाही। हे राजकारण करण्यासाठी आत्ता दौऱ्यावर आहेत, आम्ही मात्र शेतकऱ्यांच्या दुःखात आणि शेतकऱ्याला मदत करण्यासाठी या ठिकाणी जे आम्ही कटिबद्ध आहोत, का आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत, शेवटी आज पदावर असू नसो पण जोपर्यंत पदावर आहोत आणि शेतकऱ्याला मदत करायच्या ऐपत भगवंताने आम्हाला जर दिली असेल तर आम्ही आमची सगळी प्रतिष्ठा पणाला लावून अशा संकटाच्या काळात शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, हीच सरकारची भूमिका आणि ती आम्ही मानतो। त्यांचा एवढा राजकारणाशी आणि महाराष्ट्राशी संपर्क तुटला असेल हे मला माहिती नव्हतं, कारण आपण पण माझ्याबरोबर फिरता प्रत्येक वर्षी आणि 2-3 वर्षी नाही, त्याच्या आधी पण सरकार असताना पण यायचो, त्याच्या आधी दुष्काळ असताना पण यायचो आणि ह्याच वर्षी किती वेळ आलोय, तर त्यांचं एवढं नातं तुटेल महाराष्ट्राशी हे मला माहिती नव्हतं, थोडं संपर्क त्यांनी वाढवावा।